नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हास्याचे बॉम्ब फोडणारा प्रसाद खांडेकर आणि कुठल्याही बॉम्बची वात पेटवण्यात पटाईत असलेला ओंकार भोजने आता इथे एक जबरदस्त बॉम्ब स्फोट करणार आहेत. बघूया या दोघांचा हास्य धमाका. अण्णा काय तुमच्या गळ्यात काय काय म्हणजे हार आहे. हे वायरी कसले कसले वायरी हे बॉम्बे चौकले तुला जायचं करलं बॉम्ब आहे बॉम्ब आहे बघ गळ्यात बॉम्ब आहे म्हणून आय शपथ अण्णा हे बघा काय रे हे बघा राहिलं हे आयुष्यात पहिल्यांदा वीक मुळे वाचलो चौकलं थांब ना चौकले ऐका ना रे अरे कोणी अरे आताच निवडून आलो ना मी अरे थांबा कोणीतरी थांबा अरे ऐका ना रे आलो अण्णा आलो अण्णा मी कार्यकर्ता कार्यकर्त्याने विचार न करता सारे आयुष्याकडे पाहिलं साहेबांच्या गर्दीमध्ये चिरडून मारता मारता फक्त जगायचं राहिलं स्वतःकडे बघायचं राहिलं. मी कार्यकर्ता मी पिंडो कारण मी कार्यकर्ता साहेब माझा मोठ्या मोठ्या गाडीमधून फिरतो मी मात्र रस्त्यावरती किका मारून मरतो मी कार्यकर्ता मी कार्यकर्ता. नाही मला मेंदू आणि नाही आचार विचार नाही मला मेंदू आणि आचार विचार तू आज करता लांबला लांबला इथे हे संकटात आहे नाचतोच कसला गाणं कसलं गातोय. नाही नाही अण्णा तुम्ही संकटात आहे म्हणून गाणं गाते ते गायल्याशिवाय स्किटचा पीच सेट होत नाही ना म्हणून गातोय. अरे मी घाबरून माझं पीच अख्खं ओलं झालं ते बघ ना अन्न का घाबरत तुम्ही का घाबरत मी आहे ना तुमच्या पाठीशी तू आहेस ना तू तरी जाऊ नको ऐक तू तरी जाऊ नको अण्णा असं केलं तर मला घाबरेल होईल अण्णा सोडा मी कुठं जात नाही अण्णा सोडा ना कोण तू बॉम्ब स्कोडवालायस तू म्हणजे अण्णा मी तुमचा कार्यकर्ता तुम्ही विसरले मला नाही का एकदा तुमच्या पाया पडायला आलो तो आशीर्वाद घ्यायला तुमच्या पाया पडायला आलो तेव्हा तुम्ही लाच मारून मला बाजूला केलं आठवलं अण्णा म्हणजे नंतर माझ्या लक्षात आलं की तिथे फोटोग्राफर होता म्हणून तुम्ही तसं केलं आठवलं अण्णा ते सोडा नंतर नाही का पूरग्रस्तांना भेट द्यायला आपण गेलतो तेव्हा बाबो पाणी एवढं गळ्यापर्यंत होतं पण माणूस सगळ्यांची चौकशी करत होता तेव्हा अण्णा तुम्ही माझ्या खांद्यावर बसून सगळ्यांची चौकशी करत होता आठवलं का तो कार्यकर्ता मी अण्णा तू होता हा अण्णा नंतर नाही का पक्षाने तुम्हाला तिकीट नाकारलं तेव्हा अंगावर रॉकेट टाकून घेतलं होतं तो मी आहे असं झालं होतं हा अण्णा असं झालं होतं नाही असं झालं म्हणजे तुम्हाला कळलं नसेल कारण तुम्ही गाडीत बसून निघून गेले त्यांना म्हणून तुम्हाला माहित नाही तू आता माझ्यासाठी आलास ना हो अण्णा सगळं हा चौगले हे अरे तो बघ रे कडिया काम करायचं रे त्याला रस्त्याचं काम दिलं माझ्या जीवावर पैसे कमवले आणि आता मला बॉम्ब सापडला तो मग अण्णा अण्णा कशाला तुम्ही पळत्याच्या मागे लागताय चांगले विषय काढा मी सांभाळून घेईन तुमच्या तू नाही ना मला सोडून जाणार नाही ना अण्णा अण्णा तुम्ही मला हात पकडला माझा आज अण्णा अण्णा कार्यकर्ते कधी सोडून जात नसतात नेते पक्ष सोडून जातात आणि कार्यकर्ते त्यांच्या मागोमाग जातात अण्णा मी तुम्हाला कधी सोडून जाणार आहे अण्णा कारण मी बिंडोक आहे मी कार्यकर्ता आहे सच्चा कार्यकर्ता आहे ना ह्याच्यात ना ह्याच्यात ह्याच्यात बॉम्ब आहे बॉम्ब आहे ना अण्णा बॉम्ब काय बॉम्ब तुम्ही फक्त सांगा मी आरोळी ठोकेन बॉम्बचं काय घेऊन बघता अण्णा फक्त आहे ना आपल्या एरियामध्ये ना पाण्याचा प्रॉब्लेम आहे तेवढा जरा बघा ना सट
पटकन देईन ना. अण्णा तुम्ही हात उगारला माझ्यावर. नाही ना, हात नाही उगारला. नाही अण्णा, अण्णांचा हात रिकामी नाही केला पाहिजे. अण्णा मारा. अरे नाही, अण्णा मारत. अण्णांनी मारला हे काय? अरे बाप, मरतो का काय? मी स्वर्ग दिसला मला. अरे ते आपण पाण्याचा नंतर सोडवू शकतो. ह्याच्यात ना बॉम्ब आहे, बॉम्ब. त्याचं बघ ना, आता काय फुटलं ना तर पाणी पाजलं तोंड शिल्लक राहणार नाही माझं. ह्याचं बघा ना काय ते. असं कसं शिल्लक राहणार नाही अण्णा? आणि अण्णा अजूनही काय म्हणजे सांगणार नव्हतो पण कडके म्हणून सांगायला लागते अण्णा. काय ते काय? ते आपले प्रचार प्रमुख होते ना बेटकर सर, त्यांनी सांगितलं होतं का मिरवणुकीसाठी बाईक आणा, तुम्हाला पेट्रोलसाठी 100-100 रुपये देतो. पण त्यांनी फक्त 30 रुपये दिले. ते 70 रुपयाचं बघा ना. 100 रुपये सांगून 30 रुपये दिले? अरे त्याने माझ्याकडनं 200 रुपये परत घेतले. अरे बेटकर काय करतोय? आणि आता गळ्यात बॉम्ब तर मरू द्या बेटकर. ह्याचं ह्याचं करणं काहीतरी बॉम्ब त्यांना करू आपण. मी काय म्हणतो अण्णा सांगा मला काय करतोय? बॉम्बची वाद कुठे आहे सांगा. तो नाही तो बॉम्ब नाही तो. असं फुटतो ना बॉम्बला असतो ना तो, तो आहे बॉम्ब. तो हा दिवाळीचा बॉम्ब नाही हा तो दुप्फुम फुम. कोणी ठेवला रे अण्णांच्या गळ्यामध्ये हा बॉम्ब? कोणी ठेवला? कोण आहे? सख्या आईचं दूध प्यायला असेल या समोर. नाही आता इथं फाडला अण्णा. आपल्याला जो नळला त्याला इथं उभ्या फाडला. अरे अण्णा फाटायला आलाय ते बघा. नंतर करूया ना आपण. आता ह्याचं कर काहीतरी. ह्याचं काय करायचं अण्णा? मी काढतो ना अण्णा. सॉरी 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 सॉरी. हा हात नाही लावायचा. अरे एवढं सोपं असतं तर मी काढून फेकलं नसतं का? हा एवढं हे नाही. एक काम कर तू, तू काय काय बॉम्ब स्क्वॉडची टीम आहे ना त्यांना बोलो. बॉम्ब स्क्वॉडची टीम आहे त्यांना बोलो. त्यांना फोन कर, तू त्यांना फोन कर, त्यांना फोन कर. नाही ना सॉरी, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा एवढं पर्सनली मला काम सांगताय पण माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही. एक काम कर बघ, माझ्या मामा खिशात मोबाईल आहे तो काढ आणि फोनला. रब्बा काय मी तुमच्या खिशात हात घाल. हात घाल. हे काय करतो काय आलं ना? माझा हात केवढा लकी आहे माहित आहे? अहो तुमच्यासारख्या राजकारण्याच्या खिशात कोणतरी पहिल्यांदा हात घालणार रे. ए टाळ्या कांदा. नंतर कर टाळ्यांची वाट. हे कर आधी. आला अण्णा आला मोबाईल आला. हे कर फोनला 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 लवकर. कोणाला लावायचंय? हे बॉम्ब स्क्वॉडवाला ना फोनला. इमर्जन्सी इमर्जन्सी दाब. काय रे अण्णा पासवर्ड सांगा. हे वहिनी साहेबांचं नाव आहे. वहिनी साहेबांना आम्ही आईसारखं मानतो. त्याचं नाव माहितीये मला. उज्ज्वला. उज्ज्वला. अण्णा रॉंग पासवर्ड सांगते. शकुंतला बाई ट्राय कर. क्या बात है शकुन. अण्णा म्हणजे ते महिला आघाडीच्या लोक सांगत होते मला. मी भरोसा ठेवून. नाही नाही अरे तसं नाही ते. झालं झालं ओपन झालं. मोबाईल पण ओपन झालं तुमचं प्रकरण पण. हॅलो 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 बॉम्ब स्क्वॉडवाले. हॅलो अहो तुम्ही अण्णांच्या गळ्यातला बॉम्बचा हार काढायला येत आहे ना? हॅलो. अरे आईचा घो तुझ्या अण्णाच्या. आई ग. अरे रस्ता खराब होता. मी घाई घाईत येत होतो. माझी बाईक खड्ड्यात गेली आणि डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये आलोय. मुर्दा बसवला तुझ्या अण्णाचा तो. सॉरी सॉरी. काय बोलतात? मुर्दा बसवला म्हणतो तुमचा? नाही म्हणजे तुमचा बॉम्ब डिफ्यूज करायला येत होता पण रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि हॉस्पिटल मध्ये गेला. अण्णा ते आता खरं सांगतो विषय निघाला म्हणून. खड्ड्यांचा प्रॉब्लेम लय मेजर आहे. हो मग म्हणजे आपण आम्ही कार्यकर्ता आहे ना तरी आम्हाला पण दणके बसतात. आणि गाडीचा तर मेंटेनन्स विचारू नका. शॉक ऑफ सर पण दोन्ही गेले ते. मला फोन लावलास ना मग माझ्याशी बोल. नाही म्हणजे ह्यांना लय इंटरेस्ट आहे बोलण्यामध्ये. मी काय म्हणतो बॉम्ब स्क्वॉडवाले ते अण्णांच्या गळ्यात जो बॉम्बचा हार आहे तो काढू काय? नाही नाही नाही. हात लावू नको. वेडायच काय? नाही हात लावू नको. मी सांगतोय तेवढंच ऐक. काय काय? बाय. हॅलो हॅलो. काय काय नाही काहीतरी महत्वाचं सांगतो म्हणला आणि बाय बोला पण ठेवला. म्हणजे नाही येत आहे देवा मला वाचव मला जगायचं. काय करतो आश्रू आश्रू.
खात्री करणार मी तुझ्या पाया पडतो, मी तुझ्या पाया पडतो. नाही अण्णा, तुम्ही असं नाही करत अण्णा, तुम्ही असं नाही तर असं असं करा ना. मी आहे ना, मी बघा दोनच वायर येते इथं, ब्लू आहे म्हणजे न्यूटन आहे आणि रेड आहे म्हणजे फेज आहे. तुला तुला वायरिंग मधलं कळतं अण्णा? अहो जिथं जिथं तुमची प्रचार सभा असते ना तिथं टेस्ट रायटिंग मीच करतो. अरे ती लायटिंग वेगळी रे, ह्या वायरी वेगळ्या ना. आणि अण्णा सारखंच असते ते, रेड म्हणजे फेज आणि ब्लू म्हणजे न्यूटन असते ते. आता बॉम्ब लावणाऱ्यांचं वायर म्हणजे गावठी असं तर सांगता येत नाही. तू घाबरवतोस मला, अरे या फुटाच्या आधी अटक येऊन मरेन ना रे मी. तुम्ही मरण्याचं टेन्शन घेऊ नका, तुमची अंत्ययात्रा अशी काढा ना विरोधक पण अश्रू गाळून गाळून रडवतो तुम्हाला सांगतो. आणि घोषणा तर विचारू नका, अरे जब तक सूरज चांद रहेगा अन्ना तेरा नाही रहेगा, उसकी नाही ठसका नाही अन्नाचा आवाज बसका नाही. हाय अजून अण्णा गेला काय? नाही ना, याचं कर ना काहीतरी. याचं करतो मी अण्णा. ह्या दोन बटणांपैकी एक बोट पकडा. आणि काय सांगायला पकडा. हे हे घे कळला ना, सोडा. काय कळलं? ब्लू. कसला आवाज येतो अन्न? म्हटलं ना कापलं चालू झालं, कापलं चालू झालं. अरे तू बॉम्ब आता ऍक्टिवेट केलास रे? अरे टिक टिक चालू झाली इकडे अन्न. टिक टिक चालू झाली म्हणजे अजून पण घड्याळामध्ये पॉवर आहे. अरे दे रे, याचं कर ना काहीतरी, याचं कर काहीतरी. मी काहीतरी करायला काहीतरी असेल ना रे मार्ग, काहीतरी मार्ग असेल. हळूहळू करा, याच्यात काहीतरी असेल बघ. अण्णा इथं चिठ्ठी आहे. होय चिठ्ठी. काय 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 लिहिलंय? वा वाच वाच काय लिहिलंय अण्णा? काय अण्णा इथे लिहिलंय? काय ह्याच्यामध्ये पासवर्ड टाकला तर टिक टिक बंद होईल आणि बॉम्ब निकामी होईल. टाक ना पासवर्ड, टाक पटकन. काय शकुंतला? शकुंतला इथे कसं चालेल? शकुंतला इथे चालेल? असेल बघ कुठतरी तिकडे लिहिलं असेल पासवर्ड. बघ 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 बघ. हा काय काय लिहिलंय अण्णा? इथे लिहिलंय पासवर्ड म्हणजे अण्णांच्या आजपर्यंतचे सगळ्यात मोठे घोटाळे, सगळ्यात मोठे 5 स्कॅम सांगा. अरे कोणी लिहिला रे? अण्णा म्हणजे काय घोटाळा करणारा वाटतो? अण्णा म्हणजे काय घोटाळा? अरे अण्णा धुतल्या तांद्या असं धुतल्या घवासारखा आहे अण्णा. अण्णा विषय असं बोलता, अरे कोण सख्या आहे तर दूध प्यायला असेल. समोर सांगतो तुला, फाडलं तर फाडलं. केलेत घोटाळे, केलेत केलेत घोटाळे. एक 4-5 केलेत मी. अण्णा पण तुम्ही कसे घोटाळे करू शकता ना? तुम्ही घोटाळे केले नाही हे सांगण्यासाठी आम्ही उपोषण केलं नाही का? हा मध्ये झाले ते. आता तोच उपाय आहे ना, तेच व्हॉइस कमांड सांगावे लागेल ना मला. हा ते तर आय हाय तुम्ही जीव वाचवायचं म्हणल्यावर आता काही घोटाळे होतच राहतात नाही. तुम्ही सांगा अण्णा लवकर. हे गरीब निवारा घोटाळा. पासवर्ड करेक्ट, 4 स्कॅम्स लेफ्ट. अजून अजून 4 सांग. गरीब निवारा घोटाळा म्हणजे ते घर देणार होते ते. हा ते अवाना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये फसवल्या अण्णा. मी हे सगळं निस्तारतो, मला फक्त एक चान्स हवा. अजून हे अण्णासाहेब सहकारी पतपेढी घोटाळा. पासवर्ड करे. हे पण बरोबर आहे, हे बरोबर आहे. पतपेढीच्या घोटाळ्यामध्ये पण तुम्ही आहे ना अण्णा? आम्हीच्या संचालकाला उघड जीव जाय परत मारला अण्णा. म्हणजे त्याचं पण होतं थोडं. नाही नाही अण्णा असं कसं हो, माझ्या स्वतःची रिक्षा चालवून चालवून 2 लाख रुपये त्या पेतपडीमध्ये होते ते बुडले अण्णा. मी सगळं निस्तारेन, माझे शब्द आहे, मला फक्त ह्याच्यात ना वाचू दे. मी खरंच शब्द देतो. मी सगळं तो हा रस्ते बांधकाम घोटाळा. पासवर्ड करे. हे पण बरोबर आहे अण्णा. रस्त्यानं पण सोडलं नाही तुम्ही. अहो अण्णा रस्त्यांचा मेजर प्रॉब्लेम आहे, तरीच म्हटलं तो बॉम्ब स्क्वॉडवाला तुम्हाला काय शिवाय देत होता अण्णा? नाही मी कॉन्ट्रॅक्टर पण होता. नाही अण्णा पण आपली पण माणसं गेले त्याच्यामध्ये. तो आपला शिवराम आहे का नाही, त्याच्या मुलीचं लग्न ठरलं होतं, ते तुम्हाला पत्रिका द्यायला येत होते, मुलीलाच घेऊन येत होते. त्या खड्ड्यात ॲक्सिडेंट झाला आणि मुलगी मेली. म्हणजे लग्न ठरलेली मेली म्हणून जास्त दुःख झालं. बाकी हे मी निस्तार, माझी चूक झाली मला. आज ना कृषी बाजार समिती घोटाळा. पासवर्ड करे. बाजार समितीमध्ये पण आव्हान. त्या घोटाळ्यामुळे तर शेतकरी धंदे लागले ना. अहो मी स्वतः ट्रक भरून कांदा रस्त्यावर सांडला अण्णा. हे बघ तू कार्य करताना मी तुझी सगळी नुकसान भरपाई देणार. हा माझा बाप परत आणून द्याल ना. त्या घोटाळ्यामुळे ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली ना त्याच्यामध्ये माझा बाप होता अण्णा. मला एक चान्स आहे, मी सगळं सुधारण. खरंच मला एक चान्स आहे अण्णा. मी
मी आता पाचवा राहिलाय. पाचवा कुठला होता? मोठा बियाणं घोटाळा नाही, तो छोटा होता. पशुखाद्य घोटाळा नाही, तो पण छोटा होता. शिक्षण घोटाळा नाही, तो संपूर्ण 5 वर्ष भ्रष्टाचार. कॉंग्रॅच्युलेशन्स. ए थांबला, पाचीच्या पाची बरोबर सांगितले. आता तुमच्या पापाचा घडा आणि हा बॉम्ब 60 सेकंदात फुटेल. हे बघ, हे याने फसवलंय. हा 5 पासवर्ड सांगितलं ना, थांबणार होता ना, याने फसवलंय. अण्णा तुम्ही घाबरू नका. अण्णा अण्णा मी तुम्हाला वाचवीन, मी तुमचा सच्चा कार्यकर्ता आहे. मी काय करतो, मी हा हार काढतो, तुम्ही पटकन पळा अण्णा. आणि मग मग तू माझं मी बघेन अण्णा. 100 मेले तरी चालतील, पण तुमच्या हारखा लाखाचा पोशिंदा नाही मेला पाहिजे. मी अजूनही पोशिंदा वाटतोय ना तुला. वाटतो अण्णा, कारण मी बिंडो काय ना, मी सच्चा कार्यकर्ता आहे ना अण्णा. अण्णा पळा तुम्ही, अण्णा पळा तुम्ही. पळा ना, इकडे इकडे पळा अण्णा. अण्णांना मी वाचवणार आहे, कारण मी अण्णांचा सच्चा कार्यकर्ता आहे. अरे उचकी नाही, ठसका नाही, अण्णांचा आवाज बसका नाही. अरे आवाज कुणाचा? अरे परत माझ्याच गाड टाकला तू. अरे परत गळ्यात आलं माझ्याच. अरे आता कर याचं काहीतरी. अण्णा बिंडोक म्हणजे एवढा पण बिंडोक नाही मी. तुमचे एवढे सगळे घोटाळे लक्षात घेऊन पण तुम्हाला जिंदा ठेवीन. अण्णा कधी ना कधी कार्यकर्ते डोळे उघडणारच होते. एवढे प्रयत्न करून पण जर तो हार, तो बॉम्ब तुमच्याच गळ्यात पडत असेल, तर तो तिथंच फुटला पाहिजे अण्णा. ऐक ना, घाबरू नका अण्णा, मी तुमचं नाव कुठंच कमी पडू देणार नाही. वा वा वा, माझी खरंच अशी इच्छा आहे ना की प्रत्येक कार्यकर्त्यानं हे स्किट पुन्हा 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 पाहावं आणि आता तरी जागं व्हावं. क्या बात. आणि आमिर हडकर आणि वाजंत्रीवाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांची उत्तम साथ होती या परफॉर्मन्सला. क्या बात, सुपर हिट परफॉर्मन्स. सरपंच तुमचं काय म्हणणं आहे? मकरंद दादा, ऐन दिवाळीमध्ये सुतळी बॉम्बला अगरबत्ती टेकवावी आणि वाट पाहून वात विजली असं समजून पुन्हा अगरबत्ती टेकवायला जाऊन हाताजवळच बॉम्ब फुटावं तसं साजरी. क्या बात है, क्या बात है. प्रसाद तुझ्या कल्पनेला इतकी मनापासून दाद. क्या बात है, जोरदार. मी उभा राहून एकदा टाळ्या वाजवतो जोरदार. अलकाताई, अपना टाइम आ गया ओमकार, तेरा टाइम आ गया. सच्ची सच्ची ओमकार, काय वर्सेटाईल, म्हणजे काय म्हणू तुला, काय सुंदर केलंस. म्हणजे आवाजाची लेवल म्हणा, डायलॉग डिलिव्हरी आणि प्रसाद क्या कमाल आहे. म्हणजे तुमच्या दोघांची भट्टी एवढी जमली होती की खरंच मजा आली. आणि केवढा सुंदर मेसेज दिला तुम्ही, की डोळे उघडणारा मेसेज होता हा. खरंच मस्त सुंदर. मंडळी, खास दिवाळीनिमित्त मुंबईजवळच्या डोंबिवलीचा गोंडस विनोदवीर तेजस आणि पुण्याजवळच्या कात्रजशी गुणी अभिनेत्री प्रियदर्शनी आता इथे येत आहेत सोनी मराठी परिवारातील नायिकांसोबत धमाल करण्यासाठी. चला तर मग या धमाल खेळाची मजा लुटूया. नमस्कार 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 नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांचा गोंडस अभिनेता तेजस राऊत. आणि मी विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर. तर आज तुम्हा सगळ्यांना वाटलं असेल की आम्ही हे ऍक्टिंग आणि स्किट सोडून अचानक हे अँकरिंग कडे कसे वळलो. म्हटलं काही दिवाळी आहे, सेलिब्रेशनचा माहोल आहे आणि मार्क्स पण नाहीयेत आज. तर मग थोडीशी मजा करूयात. हो हो. आणि सोनी मराठीच्या इतक्या तारका आपल्याला इकडे जॉईन झालेल्या आहेत सेलिब्रेशन. नाही तेच म्हणत होतो की त्यांना आपण इथे बोलवून काहीतरी सेलिब्रेशन केलं पाहिजे ना. हो हो. तर दिवाळीची धमाल मस्ती करण्यासाठी मी सोनी मराठीच्या नायिकांना आमंत्रित करते रंगमंचावर. प्लीज या. मस्त वाटतंय असं दिवाळीमध्ये नातेवाईक घरी आल्यानंतर कसं घर भरल्यासारखं वाटतं तसं छान वाटतंय आता. आणि अगं सण पण बघ ना कुठला आहे, दिवाळी दिवाळी यार. बाकीचे कुठलेच सण 4 ते 5 दिवस चालत नाही, दिवाळी एकमेव सण आहे 4 ते 5 दिवस चालतो. म्हणजे बघ ना, दिवाळी, पाडवा, भाऊबीज,
ते तीनच लिहिलेत बाकीचे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आहेत ना. बरोबर बरोबर. आणि प्रिया ते बली जयाप्रदा ते पण दिवाळी बली प्रतिपदा असतं ते. बली प्रतिपदा ते पण दिवाळीतच असतं ना. हा ते पण दिवाळीत असतं. ए पण बली प्रतिपदा म्हणजेच पाडवा ना रे. पाडवा हो. मग मला अजून एक प्रश्न आहे या पाडव्याबद्दल. कोणाला विचारू आता? तू शरवीला विचार ना. हिने एमपीएससी ची परीक्षा दिली. शपथ हिला विचार. द्यायची परीक्षा मी अभ्यास करते. अभ्यास करते ती. तिला नक्कीच माहित असणार. हिला विचार. हे माहित असणार. ए दिवाळीच्या पाडव्याला गुढी कुठल्या दिशेला उभारतात? कुठल्याच नाही. पाडव्याला गुढी उभारत नाही? नाही. ती गुढी पाडव्याला उभारत. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा मग ती गुढी पाडव्याला गुढी उभारतात. मग ती कुठल्या दिशेला उभारतात? पूर्वेकडे. पूर्वेकडे. वाव, तिला खरंच उत्तर माहिती. पूर्वेकडे वरच्या दिशेला उभारतात. हा वरच्या दिशेला उभारतात. मग गुढी उभारतात, मग गुढी पाडवा असं का म्हणतात? गुढी उभवा असं म्हणलं पाहिजे ना. तू प्रॉपर पुण्याची नाहीच आहेस ना, म्हणजे बाहेरची. हा डोंबिवली कसं बाहेर आहे मुंबईच्या तसंच. ठीक आहे, आपण पुढचे प्रश्न विचारू. हा मी प्रश्न विचारतो सरिताला. ओहो. सरिता, यमद्वितीया हा जो दिवाळीतला दिवस आहे तो नेमका कुठला दिवस आहे? यमद्वितीया. मी हा शब्द आज पहिल्यांदा. बाकी कोणाला माहितीये यमद्वितीया? इकडे सोफ्यावर बसलेले. चेक डिले झाला की यमद्वितीया असते आमच्याकडे. अपेक्षेने जावा आणि चेक न मिळावा यमद्वितीय असते आमच्यासाठी. नाही नाही, दिवाळीत दिवाळीत तो कुठला दिवस असतो? वेल नाही माहिती मला. काटे परिवारात कोणाला नाही माहिती. नाही. भाऊबीज. क्या बात आहे, व्हेरी गुड. भाऊबीज. भाऊबीज हे उत्तर आहे. भाऊबीज करेक्ट उत्तर आहे. यमीने यमाला ओवाळलं. क्या बात आहे, हेच त्याच्या मागचं एक्सप्लेनेशन आहे. जोरदार टाळ्या एकदा परत. ही जी तुम्ही बरोबर उत्तर देता याचं इथे हे गिफ्ट ठेवलेले आहेत. हा मग आता खरंच डोकं चालू. पण याचं परीक्षण कुणीतरी इकडे छुपा परीक्षक करतोय आणि तो तुमचे मार्क लिहून घेतोय. या खेळाच्या शेवटी ते सांगितले जातील. मला वाटतं आपण अवनीला आता प्रश्न विचारूयात. अवनीला विचारूया. ठीक आहे. वसुबारस हा जो दिवाळीचा दिवस असतो त्या दिवशी काय करतात? गाईची पूजा करतात. ओके. हा म्हणजे मी मामाच्या गावाला जात असल्यामुळे दिवाळीत मला हा सण माहिती आहे, कारण माझ्या मामाच्या घरी बरीच गुरं वगैरे आहेत. सो गाईची पूजा करतात हे मला माहिती आहे. वसुबारस या दिवशी गाईची पूजा केली जाते. करेक्ट उत्तर आहे. आणि मग आता मुंबईमध्ये आता गाई दिसल्या नाही आजूबाजूला, मग काय करायचं? प्रिया प्रिया फालतू प्रश्न विचार ना. मला खरंच एक सिरियस प्रश्न. आई उपास करते मुलासाठी. मला एक सिरियसली प्रश्न विचारायचा होता. ती पोलिसात आहे म्हणून की सुतळी बॉम्ब जो असतो तो कसा डिफ्यूज करायचा? कशाला तू सुतळी बॉम्बच्या उगीच नादी लागतो? उगीच प्रदूषण वगैरे होतं. दिवाळीमध्ये ना मस्त फराळ खायचा आणि मज्जा करायची. हे फराळावर ना मला आठवलं, माझी ना आई दरवर्षी म्हणते यार तू पुढच्या वर्षी तरी ऍटलिस्ट काहीतरी थोडं तरी कर स्वयंपाकातलं. ऍटलिस्ट लाडू तरी वळ. लाडू वळ म्हणजे इन स्विंग की आउट स्विंग? कशाला विदाउट मार्क्स तू एलिमिनेशनची काही गरज नाही. तर मला बेसिक प्रश्न आहे फराळाबद्दल. तर मला तो रियाला विचारायचा आहे. विचार. करंजीमध्ये आपण जे सारण भरतो ते माहिती असेल ना तुला? सारण भरतात ते. हो हो. करंजी. तर त्याला सारण का म्हणतात? सारण कारण तेच सांगायचंय तुला. का भरतात? कारण नुसतंच जर रिकाम दिलं तर खुळखुळ ते कसं खळणार? नाही 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 माहिती मला. दिवाळ सणाचा सगळा सार त्या सारणामध्ये असतो म्हणून त्याला सारण म्हणतात आणि ते गोड असत. तर तुलाही तूही उत्तर देत होता सत्ता काहीतरी, तर तुला माहितीये वाटतं रेसिपीज बद्दल. मी तर मला सांग चकलीची रेसिपी कशी करतात? चकलीची रेसिपी मला रेसिपी वगैरे मला नाही माहित. गे बरं, मग चकलीची रेसिपी ते कोणाला माहित असेल? आपण कोणाला विचारूयात? मला माहितीये कावेरीला विचार. कावेरी तिच्या हाताला खूप छान चव आहे. ती खूप सुंदर जेवण बनवते. तिला नक्कीच माहिती असणार चकली कशी बनवते. भाजणीची करतात चकली. ते भाजणी नीट सगळे धान्य भाजून घेतात,
व्यवस्थित आणि ती एकत्र करून दळायला टाकतात आणि मग ते थोडं थोडं पीठ भिजवून मग त्याची चकली करतात. कालच सीन केलाय आम्ही. रेसिपी सांगितलीच नाहीये. दळायला टाकतात आणि चकली करतात, रेसिपी कुठे आहे? सीन एवढाच होता, थोडा थोडा सीन एवढाच होता. सीन मध्ये तेवढंच. हे उत्तर बरोबर होतं की नाही हे विचारायला पाहिजे ना कोणाला तरी. अलकाताई हे उत्तर बरोबर होतं का? नाही, तेव्हा तिचं अर्ध उत्तर बरोबर होतं. मग त्या भाजणीत आपल्याला हवं तसं लाल तिखट वगैरे घालून ती टेस्ट यायला हवी, थोडी हळद सगळं घालून मग तेल वगैरे घालून जरा मळायचे आणि थोडा वेळ ठेवून द्यायची आणि मग चकल्या पाडायच्या आणि तळायच्या. झालं दिवाळीत त्याला चकल्या म्हणतात आणि एरवी चकणा म्हणतात. वा काय बात आहे. तरी झालं चकल्यांचं, पण दिवाळीत आपण आणखीन एक पदार्थ बनवतो, तो म्हणजे बेसनाचा लाडू. बेसनाचे लाडू जे आहेत त्याबद्दल मला पूर्णाला विचारायचं आहे. पूर्णा, बेसनाचे लाडू बेसनापासून बनतात पण मग ते बेसन कशापासून तयार होतं? चणा डाळ. चणा डाळ बरोबर उत्तर आहे. पूर्णासाठी चणा डाळच लागतो. म्हणजे मकरण किचन मध्ये जात होत, मकरणला माहितीये पुरणासाठी चणा डाळ. ती पण पुरण यंत्रातनं असं बायको बसत आहे का पुरणपोळी करताना? एवढे कष्ट आता कोण अलीकडच्या काळात घेते? अनसपुरणकडे काय भरोसा नाही यार, बायकोच उघरण आहे तुझी. हो पण पुरणासाठी म्हणजे दिवसच घालवावा लागेल त्यापेक्षा आपल्या अलीकडे रेडीमेडची सगळीकडे सोय असते. माझ्या मते दोघांनी व्हॉट्सअप वर बोलावं. अजून एक मी प्रश्न विचारेन बेसनाच्या लाडू बद्दल. त्याच्यावर जो बेदाणा लावतात तर तो त्याच्या म्हणजे वर का लावतात, आत का नाही लावत? म्हणजे लाडू खाताना डिस्टर्ब नको व्हायला तो मध्ये असल्यावर, त्यामुळे वरती असेल तर तो असं काढून ठेवून मग लाडू. तसं नाहीये, ते डायबिटीस वाल्याला दिला तो फक्त बेदाणा खातो, लाडू परत. हे करेक्ट उत्तर आहे. मकरण सरांसाठी एकदा जोरदार टाळ आहे, करेक्ट उत्तर. तर या ठिकाणी आपले सगळे प्रश्न संपलेत आणि तुमची उत्तर ऐकून आम्हाला खूप छान वाटलं. सो थँक्यू सो मच. आणि आता वेळ झाली आहे तो छुपा परीक्षक रिव्हील करण्याची. तुमचे सगळे गुण लिहून घेत होते समीर चौगुले. आता तुमचा फायनल राऊंड ते स्वतः कंडक्ट करणार आहेत आणि त्यासाठी सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे. आणि या फायनल राऊंड मध्ये जे कोणी जिंकतील त्या विजेतीला मिळणारे एक खूप मस्त भेटवस्तू आणि ज्या उपविजेत्या होतील सगळ्यांना त्यांनाही आपल्याकडे भरपूर भेटवस्तू इथे आहेत. सो कोणी निराश होऊ नका आणि ऑल द व्हेरी बेस्ट फायनल राऊंड साठी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. मंडळी, दिवाळी निमित्ताचा हा विशेष भाग आहे. आज अजिबात स्पर्धा नाहीये, सरपंचांना विचारूया त्यांना कशी वाटली आजची दिवाळी. हास्य आणि खुर्द बुद्रुकच्या हास्य पहिलवानांनी हा दिवाळीचा आखाडा आज असा रंगवलाय, क्या बात है. या आखाड्यात कुस्ती कुणाची हो, सरशी मात्र बघणाऱ्याचीच होती. क्या बात, क्या खूप. आणि ह्या नंतरच मनोगत व्यक्त करण्यासाठी मी महिला राखीव मतदारसंघातून नेहमीच निवडून येणाऱ्या येड का खुळ फेम अलकाताई कुबल यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. आज आपल्या या भागात ह्या अष्टनायिका आल्यात सोनी मराठी परिवाराच्या, त्यांचं आधी मनापासून स्वागत. सगळ्या आमच्या रसिक प्रेक्षकांना, आमच्या सगळ्या कंटेस्टंटना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज खरंच दिवाळी धूमधडाक्यात साजरी झाली आहे. उद्याही तेवढेच आम्हाला फटाके वाजलेले ऐकायचे आहेत, फराळ खायचं आहे, सगळ्या गमती जमती पाहायच्या आहेत. आणि या अष्टनायिकांबरोबर अजून काय काय गमती होणार आहेत तेही आम्हाला अनुभवायचं आहे. वा 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 वा, लय भारी. तर मंडळी, याचबरोबर आम्ही तुमचा निरोप घेतो. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आनंदाची उधळण करण्यासाठी उद्या देखील भेटूया रात्री 9 वाजता. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा नवा हंगाम.